नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी, बाळाची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, लहान मुलं निरोगी राहण्यासाठी भरपूर सारे चविष्ट आणि पौष्टिक लहान बाळांना आवडतील अशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत. आज आपण साधारण 7 महिन्याच्या बाळापासून अगदी मोठ्या मुलांपर्यंत किंवा घरातील वयस्कर व्यक्तींनाही देण्यासाठी, तसेच लहान मुलांचं उत्तम वजन वाढण्यासाठी, बाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी एक चष्ट असा मिल्कशेक बनवणार आहोत. हा मिल्कशेक इम्युनिटी वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, सर्दी कफावरती गुणकारी आहे, डोळे आणि हाडांच्या मजबूतीसाठीही उपयुक्त आहे. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर मिल्कशेक बनवण्यासाठी आपण काही ड्रायफ्रूट्स कोमट पाण्यात भिजवून घेऊया. त्यासाठी मी हे खजूर, व्यवस्थितचं देठ आणि बी काढून घेते, एक अक्रोड, बदाम, काजू आणि 5 ते 7 मळवके घेणार आहे. आणि आता हे व्यवस्थित मी गरम झालेल्या पाण्यामध्ये साधारण 20 ते 25 मिनटासाठी भिजवून ठेवणार आहे. 20-25 मिनटं हे भिजल्यानंतर हे छान फुलून येतं आणि यातील पौष्टिक गुणधर्मही वाढायला मदत होते. शिवाय हे पचनासही सोपं जातं भिजत घातल्यामुळे. आता मी बदाम सोलून घेते. बदाम लहान मुलांना देताना सोलूनच द्या, म्हणजे त्याचे फायदे होतील. आता हे भिजलेले ड्रायफ्रूट्स मी या भांड्यामध्ये घालून घेते. त्याच्यामध्ये मी साधारण 3 ते 4 चिकू आणि 1/2 सफरचंद घातलेला आहे. त्यानंतर आपण फुल फॅट मिल्क घेऊया, म्हणजे साई सकटचं दूध मी याच्यामध्ये घालून घेते. आणि आता आपण हे व्यवस्थित बारीक करून घेऊया. हा मिल्कशेक पचनास सोपा असतो, सर्दी कफावरतीही गुणकारी होतो, हाडे दात मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त असतो, शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त होतो, वजन वाढवण्यासाठी उपयुक्त होतो, पचन सुधारण्यासही हा चांगला आहे. शिवाय चिकूला एक छान चव असते, त्यामुळे तोंडाला चव येण्यासाठी, आजारपणातून उठल्यानंतर ताकद निर्माण होण्यासाठी, चव येण्यासाठी हा खूप उपयुक्त असतो. अगदी लहान 7 महिन्याच्या बाळापासून तुम्ही घरातील मोठ्या व्यक्तींनाही हा देऊ शकता. तर अशा पद्धतीचा मिल्कशेक तुम्ही तयार करून मुलांना दिला तर त्याचा खूप सारा फायदा होतो. चिकू हा व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई, सी, आयर्न, फॉस्फरस, फायबरचा खूप चांगला स्रोत आहे. त्यासोबतच सफरचंदही खूप पौष्टिक आहे. तर सफरचंद आणि चिकूचा ड्रायफ्रूट्स घालून असा ज्यूस जर तुम्ही बाळाला करून देत असाल तर त्यामुळे लहान मुलांना खूप सारे फायदे होतात. एकवेळेचं जेवण म्हणूनही तुम्ही लहान मुलांना हा असा मिल्कशेक तयार करून देऊ शकता. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, लहान मुलांचे खेळ कसे घ्यावे, लहान मुलांसाठी अभ्यास, लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी, याबद्दलच्या माहितीचे भरपूर उपयुक्त व्हिडिओ या चॅनलवरती आहेत, ते आपण पाहू शकता. तसेच या चॅनलवरील हे असे उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि नवनवीन पॅरेंट्ससोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा खूप फायदा होईल. त्यामुळे चॅनलला तुम्हीही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.